राम मंदिर लढायचा इतिहास समजून घ्यावा. फडणवीस यांनी आधी स्वतःची खुर्ची सांभाळावी. ज्या पद्धतीनं त्यांना अपमानित करून अर्धवट उपमुख्यमंत्री केलेला आहे ना, त्याच्यावर त्यांनी पाहावं. मी जे म्हणतो, या महाराष्ट्रामध्ये एक फुल दोन डाऊटफुल यांचं सरकार सुरू आहे, बरं का? आणि हे जे एक फुल आहेत ते सुद्धा राहणार नाहीत, आणि दोन डाऊटफुल उपमुख्यमंत्री आहेत. आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सुद्धा पूर्ण नाही आहेत, त्यासुद्धा वाटेकरी आहेत. त्यांनी त्याच्यावर बोलावं. राम मंदिराच्या संदर्भात शिवसेनेचं योगदान काय आहे हे या जगातला प्रत्येक हिंदू जाणतो. तेव्हा देवेंद्र फडणवीस नव्हते, गोधडीमध्ये होते सगळे, गोधडीमध्ये रांगत होते. काय काय सांगतायत ते राम मंदिरावर? आणि तुम्ही काय प्रश्न विचारता राम मंदिरावर आम्हाला? त्यांना विचारा प्रश्न, तुम्ही कुठे होतात म्हणून. डरपोक पळून गेले हे लोक, मैदान सोडून पळून जाणाऱ्या लोकांनी, अयोध्येच्या मैदानातून पळून जाणाऱ्या लोकांनी, या पळपुट्यांनी शिवसेनेच्या राम मंदिरातील योगदानावरती प्रश्न विचारावे, ही संघनीती आहे. स्वतःची नामर्दानगी लपवायची आणि दुसऱ्याच्या शौर्यावरती बोट दाखवायचं, बरं का? हा, हा रामाचा अपमान करतायत ते. संजय राऊत कधी कारसेवेला होते का? शिलापूजनला होते का? खरं तर संजय राऊत यांना सार्वजनिक ठिकाणी उभं करून त्यांची अदालत घ्यायला लागेल, कारण त्यांनी राम मंदिराच्या विषयात त्या आंदोलनाच्या वेळेला जे लिखाण केलं आहे ती पुस्तिका सुद्धा आता अवेलेबल आहे. आणि त्यांना हे सगळे दिवस हे वाईट मनाचे सन्नाटा करणारे वाटत होते. संजय राऊत, राम वर्गणीची चेष्टा केली आहे, राम जन्मभूमीच्या जागेवरच्या विवादाला फोडणी दिली आहे, आणि म्हणून राम मंदिर आणि राम भक्तांची कुचेष्टा संजय राऊत यांनी केली आहेत, ते राम भक्तांचे पापी आहेत, आणि संजय राऊतांना बोलायचा अधिकार नाही. आज आमचे फडणवीस साहेब डीसीएम असले तरी तुझ्या आणि तुझ्या मालकाची झोप उडवण्यासाठी ते 100% सक्षम आहे. म्हणून ज्यांना सगळेच जण डाऊटफुली बघतात अशा संजय राजाराम राऊतनी दुसऱ्यांना फुल डाऊट हाफ डाऊट बोललं, हा 2024 फार मोठा विनोद आहे. राम मंदिराच्या आंदोलनामध्ये लालकृष्ण अडवाणी जी असतील, मुरली मनोहर जोशी जी असतील, नरेंद्र मोदी जी असतील, विश्व हिंदू परिषद असेल, संघ परिवाराचे कार्यकर्ते, सगळ्यांचे पुरावे सकट फोटोग्राफ आहेत. ते कोणकोण त्या आंदोलनामध्ये होते हे त्यांना सिद्ध करायला लागत नाही, प्रश्न विचारायला लागत नाही. पण मी परत एकदा संजय राजाराम राऊतला सांगेन, ते खरंच राजाराम राऊताचा अगर तो मुलगा असेल तर एकदा तर तुझा किंवा उद्धव ठाकरेचा एक फोटो, एक पुरावा हा अयोध्यामध्ये राम मंदिराच्या निमित्ताने तुम्ही तिथे कर सेवासाठी गेलेला किंवा त्या आंदोलनामध्ये तुमचा सहभाग होता, एवढा उद्धव ठाकरे आणि संजय राऊत, बाळासाहेब ठाकरे नाही. आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचा सहभाग हे प्रत्येक पिढीला माहिती आहे. पण तुझ्या आणि तुझ्या उद्धव ठाकरेचा, तुझ्या मालकाचा नेमका काय सहभाग होता हे एक पुरावा तू दाखव. तू बोलीन तो विषय मी करेन. तुझ्या तुला पाहिजे असेल तर सामन्यामध्ये एक महिना नोकरी करण्यासाठी येईल. म्हणून उगाच राम मंदिर आणि राम मंदिराचं आंदोलन याबद्दल तू काय बोलू नकोस, कारण का तेव्हा तू सामनातला एक पगारी नोकर होता जो आज पण आहे, आणि त्याच्या पलीकडे राम मंदिराचं आणि तुझं काही योगदान नाही.